अनंत प्या आनंदी रहा। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचं ए टू झेड महाकवरेज पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सहकारातील जाणकार सुरेश दळवी हे दोडामार्गात दाखल झाले। दोडामार्ग मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। जिल्हा बँकेची जी निवडणूक आहे ती अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आणि या ठिकाणी सुरेश दळवी यांची भूमिका जी होती संपूर्ण या सहकार लढाईत ती अत्यंत महत्त्वाची होती। गेल्या अनेक वर्षांचा 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि 19 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ज्यांनी संचालक पद भूषवले ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात। आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावला, आपण थेट त्यांची संवाद साधूया। भाई, आपण मतदान या ठिकाणी केलेलं आहे, काय वाटतंय मतदानाचा प्रतिसाद? मतदान केलं, मतदानाचा प्रतिसाद आता सुरुवात झालेली आहे आणि बाकीच्या तालुक्यांचा आढावा जो आहे तो आढावा घेतला पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे। माहिती घेतल्यानंतर आपल्याला बोलता येईल की काय आहे चाललेलं आहे काय नाही। आणि मला वाटतं की एकंदरीत प्रचारावरून 100% आमचं सहकार समृद्धी पॅनल हे निवडून येईल। आमचे 19 च्या 19 उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची खात्री मला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि जिल्ह्यातले आमचे शेतकरी सर्व जिल्हा बँकेचे भागधारक जे आहेत त्यांना खात्री आहे। नक्कीच 100% या ठिकाणी विजयाचा विश्वास सुरेश दळवी यांनी व्यक्त केलेला आहे। जो प्रचार केलेला होता आणि प्रचाराला मतदारांनी ज्याप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला होता आणि 19 सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती सांगता येईल। समवेत या ठिकाणी जे मतदार आहेत शिवाजी गवस ते सुद्धा आहेत, बाकीचे सुद्धा मतदार या ठिकाणी आहेत। राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर आहेत। एकूणच परिस्थिती पाहिली तर अतिशय पोषक अशी आहे। स्वतः राष्ट्रवादीच्या विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष आहेत अर्चना खारे, या सुद्धा या ठिकाणी मतदानासाठी दाखल झालेल्या आहेत। ते मतदानाचा हक्क बजावत आहेत, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकार समृद्धी पॅनल हे बाजी मारेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त होतोय। सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई, दोडामार्ग। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो